सांगली जिल्ह्यात दिग्गज मंत्री असतानाही शेतकऱ्यांना FRP दिली नाही. FRP मागणीसाठी स्वाभिमानी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. सांगली जिल्ह्यात कॅबिनेट राज्यमंत्री आणि दिग्गज मंत्री असतानाही शेतकऱ्यांची FRP न देता ती थकलेली. कारखानदारांनी FRP कायद्याची पायमल्ली केली, त्यामुळे एकरकमी FRP द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. विश्रामबाग चौकातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी आंदोलक आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी होऊन धक्काबुक्कीही झाली. अचानक झालेल्या घटनेनं परिसरात गोंधळ उडाला. अखेर पोलीस बळाचा वापर करून तिरडी काढून घेण्यात आली. सदरच्या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सांगली पोलीस दलात देखील सचिन वाझे आहेत, खाल्लेल्या मिठाला त्यांनी जागलं पाहिजे, त्यामुळं पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आदेशानुसार सदरचा तिरडी मोर्चा रोखण्यात आला. इंग्रजांच्या काळात जसे अत्याचार केले जात होते तसे अत्याचार सध्या सुरू असल्याची टीका यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी केली आहे. ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत सरकारनं निश्चित केलेली FRP एक रकमी देणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. विलंब झाल्यास त्याला 15% व्याज द्यावा लागतो. असं असताना सांगली जिल्ह्यामध्ये एकापेक्षा एक दिग्गज कारखानदार, मंत्री, सहकार राज्यमंत्री, जलसंपदा मंत्री असे मंत्री असताना या कारखानदारांनी बेकायदेशीररित्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांना एक रकमी FRP देता येते, पण सांगली जिल्ह्यातला एक खाजगी कारखाना एक रकमी FRP देतो आणि ती 3000 आसपास देतो, पण या सांगली जिल्ह्यातल्या धनदानग्या पुढाऱ्यांच्या कारखान्यांनी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या घरावर दरोडे टाकून बेकायदेशीररित्या त्यांचे पैसे अडवून ठेवलेले आहेत. म्हणून साखर कारखानदारांचं मडं घेऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे कैफियत मांडण्यासाठी येत होतो. त्या ते मडं रस्त्यावर पडलं, पोलिसांनी त्यांची विडंबना केली आणि रीतसर त्याच्यावर आम्हाला अंतिम संस्कारसुद्धा करता आले नाहीत. म्हणून मी पोलिसांचा निषेध करतोय. मला माहीत नाही, कारण सचिन वाझे फक्त मुंबईतच आहेत अशातला भाग नाही, सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा सचिन वाझे पोचलेले आहेत आणि त्यांना मग खाल्ल्याघरचं मीठ जागावं लागतं. मीठ नाहीतर मग बदल्या लांब लांब होतात, म्हणून कदाचित केलं असतं. कारखानदारांचं मडं इकडं आणत असताना पोलिसांना हरकत घ्यायचं कारणच काय? आणि कुठल्या कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे की कारखानदारांच्या मड्यावर रीतसर अंतिम संस्कार करू नयेत? पालकमंत्र्यांच्या फूस असल्याशिवाय पोलीस असला वागू शकत नाहीत, कारण आज या पोलिसांच्यावर कसा विश्वास ठेवावा? राज्याचा पोलीस प्रमुख आज खरं तर आरोपाच्या भोवऱ्यात आहे, 3-3 महिने फरारी होतो, आणि या पोलिसांच्यावर सामान्य माणसानं काय विश्वास ठेवावा? इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा असा अन्याय होत नव्हता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.